आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. फरार असलेला अंमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी मंत्री दादा भुसेंचा फोन. भुसेंचे कॉल रेकॉर्ड चेक करा. सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप. क्लिअर सांगते ना की दादा भुसे यांचे, कारण दादा भुसे नाशिकचे आहेत, दादा भुसेंचे कॉल रेकॉर्ड चेक करून घ्यावेत. आंतरराष्ट्रीय दर्जाची चौकशी लावा, मी तयार. आरोप सिद्ध झाले नाहीत तर मात्र मानहानीचा गुन्हा दाखल करणार. अंधारेंनी माफी मागावी. दादा भुसे यांची टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया. सर्व विषयाच्या चौकशीची माझी तयारी आहे. मला वाटत नाही की इतकं खूप काही महत्व मी दिलं पाहिजे आणि चौकशीमध्ये काहीच आढळून आलं नाही तर आदरणीय सुषमाताईंनी मालेगावच्या नागरिकांची माफी मागावी, दिलगिरी व्यक्त करावी. मुंबई हायकोर्टाचं कामकाज आता पूर्णपणे ऑनलाईन. घरात बसून देखील पक्षकारांना सुनावणी पाहता येणार. मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि गोवा खंडपीठ देखील ऑनलाईन कामकाज करणार. नागपुरातील पुराचं प्रकरण आता थेट उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचलं. पुरामध्ये नुकसान झालेल्या नागरिकांची नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका. बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेचा निकाल डिसेंबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता. प्रजासत्ताक दिनी नवनियुक्त तलाठ्यांना नियुक्तीपत्र देण्याचा भूमी अभिलेख विभागाचा मानस. अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या ट्विटर अकाउंटचं ब्ल्यू टिक हटवलं. तेजस्विनी पंडितनं टोलबाबत राज ठाकरे यांच्या भूमिकेच्या समर्थनात काल ट्विट केलं होतं. ट्विटर ब्ल्यू टिक काढल्यानंतर अभिनेत्री तेजस्विनी पंडितला आमदार रोहित पवार यांचं समर्थन. सत्तेचा गैरवापर करून मूलभूत अधिकार हिरावून घेणार का, रोहित पवार यांचा संतप्त सवाल. नागपूरच्या समतानगरमध्ये जमिनीमध्ये आढळला आई जगदंबेचा मुखवटा. स्थानिकांना ही माहिती मिळताच देवीचा मुखवटा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. व्हिडिओ व्हायरल, मात्र या व्हिडिओची टीव्ही 9 मराठी पुष्टी करत नाही. श्रीमंत भारतीयांच्या यादीमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांची बाजी. गौतम अदानींना मागे टाकून पटकावला पहिला क्रमांक.